5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळला असल्याचं दिसत आहे। राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावरती आज सकाळी काळी शाई फेकण्यात आली। या प्रकरणी जनशक्ती संघटनेचे 4 ते 5 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने भाजपचा दारुण पराभव केला आहे। आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस पक्षाचा कचरा त्यांच्या पक्षात घ्यायचा नाही असं वक्तव्य केलंय। काँग्रेसचा कचरा पक्षात घेण्यास सुरुवात केली तर संध्याकाळपर्यंत काँग्रेसचे 25 आमदार आम आदमी पक्षात सामील होतील असा दावा अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये केलाय। क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या चाहत्यांमध्ये अभिनेत्री रिचा चड्डा हिच्याही नावाचा समावेश आहे। विशेष म्हणजे रिचाने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राहुल द्रविड हे माझं पहिलं प्रेम असल्याचा खुलासा केला आहे। 2014 पासून भारत अमेरिकेचा गुलाम झालाय असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। या बैठकीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच सुटेल असं म्हटलं आहे। राणेंचं सिंहासन मी हलवलं याची कायम सल त्यांच्या मनात आहे, त्यामुळे ते सावंतवाडी देऊन माझ्यावरती टीका करतात असं प्रत्युत्तर राणेंच्या टीकेला आमदार दीपक केसरकर यांनी दिलं आहे। आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना राणौत आता एका इंस्टाग्राम पोस्टमुळे अडचणीत आली आहे। शीख धर्मियांबद्दल अपशब्द वापरून भावना भडकवणारा संदेश पोस्ट केल्याप्रकरणी तिच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यात दूध प्रश्नावरती नेहमीच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता मोठा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय स्तरावरती अखिल भारतीय दूध उत्पादक समन्वय समितीची स्थापना करण्यात आली। यामार्फत विविध राज्यातील प्रश्नांचा अभ्यास करण्यात येत असून मागण्या मार्गी लावण्यासाठी देशव्यापी एकत्रित लढा उभारण्यात येणार आहे अशी माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आला आहे। त्यांच्या न्यायालयाचा आदेश त्यांच्या जुहूतील घराबाहेर चिकटवण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आझाद मैदानातील एसटी संपकरी कर्मचाऱ्यांना मुंबईतील लहरी हवामानाचा फटका बसला आहे। आतापर्यंत 20 कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले आहेत। या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचंही म्हटलं आहे। मालवणी पोलिसांनी 30 वर्षीय महिलेला अटक केली। 9 वर्षीय भाचीवरती उकळलेले पाणी ओतल्याचा त्याच्यावरती आरोप आहे। मुलीने कपडे नीट न धुतल्याच्या रागातून हे तिने कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे। भाऊबीजेच्या दिवशी विरारमध्ये राहत्या घरात झालेल्या नवविवाहित महिलेच्या हत्येचा छडा लावण्यात विरार पोलिसांना यश आलंय। आपल्या अशी लग्न करण्यास नकार देत दुसऱ्यासोबत लग्न केलंय या कारणाने महिलेच्याच मित्राने तिची हत्या केल्याचा तपासात उघड झालाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बनावट व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केल्याप्रकरणी दिल्लीतील कोर्टाने भाजपा नेते आणि प्रवक्ते संबित पात्रा यांच्या विरोधात FIR नोंदवण्याचे आदेश दिले आहेत। मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांची पडझड झलक चौथ्या सत्रात कायम राहिली। आठवड्याच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्समध्ये 1170 अंकांची घसरण नोंदवली गेल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे, मात्र आज त्यात काही अंशी सुधारणा झाली आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 10वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। भारतीय संघाला लोकेश राहुलच्या रूपात मोठा धक्का बसलाय। राहुल आता न्यूझीलंड विरुद्धची कसोटी मालिका खेळणार नाही, पण राहुल ऐवजी खेळाडूची निवड करत असताना BCCI ने पुन्हा एकदा चूक केल्याचं पाहायला मिळालं आहे। जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जलसंपदा विभागात धाड मारली। अचानक टाकलेल्या धाड्यानं अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली। सिलिका मायनिंग माफियांवरती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मागील 8 महिन्यात कोणतीही कारवाई केली नाही। मागे तक्रार केल्यानंतर सिलिका माफियांच्या पाठीशी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी आहेत असा आरोप मनसे नेते परशुराम उपरकर यांनी केला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने आज झोडपून काढले। आज दुपारी 4:30 नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे। विशेषतः माणगाव खोऱ्यातील 26 गावांना पावसाने झोडपून काढल्याने त्या भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं। कामचुकार ठेकेदारांविरोधात माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी मिशन ब्लॅकलिस्ट सुरू केलं आहे। चिपी विमानतळावरती विमान धावण्याऐवजी कोल्ह्यांची धावपळ सुरू आहे। विमानतळाच्या धावपट्टीवरती तब्बल 10 ते 15 सोनेरी कोल्ह्यांचा वावर सुरू आहे, त्यामुळे आता यावरती कसा तोडगा काढणार असा प्रश्न निर्माण झाला आहे। सावंतवाडी शहरात जिओ कंपनीकडून सुरू असलेली खोदाई मनमानी कारभाराने आणि चुकीच्या पद्धतीने सुरू आहे। नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी या मनमानी कामाबाबत अन्य भिन्न असल्याचं सांगत स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। पंचायत समिती कणकवलीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज करण्यात आलं आहे। पंचायत समिती मालवण आयोजित लोककला महोत्सवाचा समारोप माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे। 5 मिनिटात 25 बातम्यांचे प्रायोजक आहेत सारस्वत बँक। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो
बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।